शिवसेनेत पडलेल्या फुटीची धग आता शिवसेना नेत्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचली आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंसोबत राहण्यावरती आता ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेतल्या फुटीमुळे राजकारणात भाऊबंदकी सुरू झाली आहे. पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेना फुटली, घरही फुटलं. गजानन कीर्तिकर शिंदे गटात, मुलगा ठाकरे गटात. शिंदे आणि उद्धव गटात दुभंगली कुटुंब. शिवसेना फुटली तशी शिवसैनिकांमध्येही फूट पडली. या फुटीचं पेव हाडाच्या शिवसैनिकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलंय. खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय, पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम आहेत. नुकतीच अमोल कीर्तिकर यांची शिवसेना उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वडिलांसोबत शिंदे गटात न जाता अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंचीच साथ देण्याचं ठरवलंय. खुद्द गजानन कीर्तिकरांनीच मुलाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार घेऊन किंवा हिंदुत्वाचा विचार घेऊन मराठी माणसांचा सर्वांगीण विकास करण्याचा कार्यपद्धती घेऊन जर पुढे जाणार असतील तर त्या शिवसेनेमध्ये मला जायचं आहे. तुला यायचं आहे तर चल माझ्याबरोबर. बोलला मी येणार नाही. आदित्य ठाकरेबरोबर मी आतापर्यंत काम केलं आहे, मी त्यांच्याबरोबर राहणार. म्हणजे ठीक आहे, तुझी मर्जी. पण कीर्तिकर कुटुंब एकटं नाही ज्यांच्यात शिंदे ठाकरे वादामुळे फूट पडली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा प्रमुख गणेश परडके यांनी उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे मोठे बंधू विजय परडकेंनी मात्र शिंदे गटाला साथ दिली. शिवसेना फुटीनंतर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेंच्या तंबूत दाखल झाले, मात्र दुसरीकडे त्यांचे भाऊ संजय जाधव यांनी मात्र भावाची साथ सोडून ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. प्रतापराव जाधव यांनी उपनगराध्यक्षपद देताना संजय जाधव यांना डावलल्यानं त्यांनी ठाकरे गटात राहणं पसंत केल्याचं बोललं जात आहे. भावाभावांमध्ये असा संघर्ष सुरू असताना त्यात बहिणीही मागे नाहीत हेही दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगितलं. भावा बहिणीतली फूट कमी होतीये म्हणून की काय, यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीही उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाऊ बंदकी आणि कुटुंबातला वाद तसा राज्यासाठी नवीन नाही, त्यामुळे शिंदे ठाकरे फुटीचे पडसाद तळागाळापर्यंत उमटणं स्वाभाविक आहे. अर्थात हा कुटुंबातला वाद राजकारणापुरताच मर्यादित राहावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे